अमरावतीच्या दर्यापूर येथे जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात 6 गावातील नागरिकांचा धडक मोर्चा आहे. पाणी पुरवठा नियमित होत नसल्याचा आरोप 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी टंचाई संदर्भात ग्रामस्थ आक्रमक झालेत. नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जीवन प्राधिकरण कार्यालयातील ग्रामस्थ संतप्त झालेत. सामदा सांगळूद, शासन सुकडी, कोकरडा, थिलोरी या गावातील नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक मोर्चा आहे. नागरिकांचे जीवन प्राधिकरण कार्यालयात तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन आहे. 3 वर्षापासून आमच्या एरियामध्ये पाणी येत नसल्यामुळे आम्ही वारंवार तक्रारी दिल्या. त्या तक्रारीची कुठलीही दखल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही 1 मे रोजी ठिय्या आंदोलनही केलं, तरी त्यांनी सांगितलं की 15 दिवसात तुमचा प्रश्न मिटवून देऊ. त्याच्यानंतर आम्ही मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सुद्धा तक्रार केली, पण त्या तक्रारीची कुठली दखल घेतली गेलेली नाही. अजूनही आमच्या इथे थेंबरही पाणी येत नाही. इकडून तिकडून दुसऱ्याच्या घरून पाणी भरून आम्ही आमचं कसं तरी गुजराण करत आहोत. त्याच्यामुळे आम्ही इथे ठिय्या देऊन बसलेलो आहोत. पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. काय संबंधित अधिकारी वगैरे या ठिकाणी? संबंधित अधिकारी इथं कोणीही हजर नाही. ते वारंवार उडवाउडवीची उत्तरे देतात. आता करणार, आम्हाला सहकार्य करा, हे करा, ते करा, याच्यावर आम्ही 2 वर्षापासून थांबून आहे. पण आता सहनशीलतेचा अंत त्यांनी पाहू नये. निपटारा करून द्या. किती कोण आला इथून? इथे उपसरपंच आहेत थिलोरी ग्रामपंचायतचे, गौतम मुरावजी वाकपांजर, विलासराव कावरे आहेत, महिला आहेत, त्याच्यानंतर सुधाकरराव वाकपांजर, सूरज ओलोकार, मंगेश धर्माळे आहेत. माझा तुमचा ठिय्या कुठपर्यंत चालेल समजा? जोपर्यंत आमची समस्या अजून बाकीचे येणारे आहेत ते येणार आहेत, तो येणार आहेत पुऱ्यातले, आणि आम्ही गुराढोरासहित इथे येऊन बसणार आहोत.